नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळीवाच्या काही ठळक घडामोडींकडे। कळवा खाडीलगतच्या झोपडीवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मराठा क्रांती मुखमोर्चानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन क्रांती मोर्चा येत्या 6 जानेवारी रोजी ठाण्यात धडकणार। आणि कोपरीतील एका सराफाच्या दुकानातून 7.5 लाखांची चोरी करणारे अटकेत। आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7560-9-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली। कळवाखाडीलगतच्या झोपडपट्टीवासियांना कुठल्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांचं योग्य ते पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कळवाखाडी किनारा बांधकाम मुक्त करण्याची योजना पालिकेनं आखली असून या बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर येथील शास्त्री नगर परिसराचा दौरा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागृह नेत्या अनिता गौरी, नगरसेवक गणेश साळवी, विभाग प्रमुख विजय शिंदे उपस्थित होते। कळवाखाडीलगतच्या झोपडपट्टीधारकांपैकी कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असा दिलासा पालकमंत्र्यांनी येथील रहिवाशांना दिलाय। याआधी रस्ता रुंदीकरण, सुशोभीकरण याकरता बांधकाम हटवण्यात आली असून बाधितांचं 100% पुनर्वसन पालिकेनं केलं असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं। मराठा क्रांती मुकमोर्चानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काढण्यात येणारा बहुजन क्रांती मोर्चा येत्या 6 जानेवारी रोजी ठाण्यात धडकणार आहे। ज्या नगर जिल्ह्यामध्ये कोपर्डीची घटना घडली त्याच जिल्ह्यापासून या बहुजन क्रांती मुकमोर्चाला सुरुवात करण्यात आली असून ठाण्यात होणाऱ्या या मोर्चामध्ये 150 पेक्षा अधिक संघटना आणि मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। पालिका चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं समितीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। कोपर्डीच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठा क्रांती मुकमोर्चा निघाले। मराठा आरक्षणाबरोबरच ऍट्रॉसिटी कायद्याच्या अटी शिथिल कराव्यात, त्याचप्रमाणे कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली। संविधानाच्या संरक्षणासाठी त्यानंतर संविधान रॅली देखील काढण्यात आल्या। आता सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन बहुजन क्रांती मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा मुकन असून बोलका असणार आहे अशी माहिती आधुनिक भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील खांबे यांनी दिला। 85% समाज हा बहुजन असताना त्यांना एक मराठा लाख मराठा अशी हाक का द्यावीशी वाटते? आरक्षणाबाबत सरकारची भूमिका देखील संशयास्पद असल्याचा आरोप खांबे यांनी यावेळी केला। नगर जिल्ह्यापासून सुरू झालेला हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला असून ठाण्यात देखील मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होतील असा दावा त्यांनी केलाय। ऍट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करावा, तसंच त्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि स्वतंत्र यंत्रणा उभी करून ते खटले 6 महिन्यात निकाली काढण्यात यावेत। कोपर्डी प्रकरणी तसंच त्यापूर्वीच्या आणि नंतरच्या प्रकरणांमध्ये अक्षम्य अपराध करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी। बमो पुरंदरे यांना शासनानं दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर आरक्षण द्यावं। एससी आणि एसटीमधील लोक या कायद्याचा गैरवापर करत असतील तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करावेत। या मागण्यांबरोबरच अनेक मागण्या या बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या असल्याची माहिती संयोजन समितीनं दिली आहे। क्रांती मोर्चाचं स्वरूप फार भयानक स्वरूपाचं असेल, कारण त्या मागच्या मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतलेच लोक सहभागी होते, परंतु बहुजन क्रांती मोर्चामध्ये आम्ही ज्यावेळेस लोकांच्या संपर्कात जातोय तर कोळी आगरी बहुजन समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेत आहे, आदिवासी समाज या मोर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहे आणि इतर जे काही जाती आहेत ज्या 400 जातींमध्ये विभाजित झालेल्या त्या बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या मोर्चाचं स्वरूप असणार आहे, जेणेकरून या प्रस्थापित व्यवस्थेला सरकारला
जाब विचारण्याच्या भूमिकेतून आम्ही येत असल्या कारणानं हा मोर्चा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. काय मागण्या आहेत मोर्चामध्ये? ऍट्रॉसिटी कायदा कडक व्हावा ही प्रमुख मागणी आहे. मोर्चामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे संविधानाचं अंमल 100% रिझर्वेशन हे 100% अंमल व्हावं. ऍट्रॉसिटी कायद्याला कायद्याचे काही गैरफायदे घेणारे त्याच्या मागे सवर्णांचा जो हात आहे त्याही लोकांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत. आणि ऍट्रॉसिटी संदर्भात काही तसं काही होत नाही, परंतु ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या मार्फत जे काय बबाल केले जात आहे की ऍट्रॉसिटी कायद्याचा मिसयूज केला जातो, तर ऍट्रॉसिटी कायदा हा मुळात अंमलच होत नाही. ऍट्रॉसिटी कायद्याच्या बऱ्याचशा केसेस पेंडिंग आहेत. ऍट्रॉसिटी कायद्याचे तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ECP कडे तो तपास असल्या कारणानं अतिशय निराशावादी असं पोलीस प्रशासनाचं धोरण असतं. ऍट्रॉसिटी आता काल परवा या 4 महिन्यामध्ये जवळ 10 ते 12 दलित तरुणांचे खून झालेले आहेत. म्हणजे त्या खून झालेल्या प्रकरणातही त्या लोकांना न्याय मिळत नाही. तर ऍट्रॉसिटी कायदा अंमल करण्याविषयीची जी सरकारचं आणि या प्रस्थापित आणि धर्मांध जातीवाद्यांचं जे धोरण आहे हे घातक आहे. आम्हाला त्या संदर्भातच ही बहुजन समाजाला युनायटेड करून ह्यांच्या विरुद्ध सत्ता परिवर्तनासाठीच ह्या बहुजन क्रांती मोर्चा आहे आणि तो आम्ही यशस्वी करतोय. ठाण्यातील निसर्गरम्य येऊरच्या जंगलात 31st साजरा करण्याची तयारी अनेक तरुण तरुणींनी आतापासून सुरू केली आहे. मात्र यावर्षी 31st पाट्यांवर पोलीस आणि वनखात्याचे अधिकारी करडी नजर ठेवणार आहेत. 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवेशद्वारावर स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून धांगडधिंगा घालणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आणि वनखात्यानं स्वतंत्र पथकं स्थापन केली आहेत. तर वाहन चालवणारे तळीराम तसंच जास्त आवाज करणारे स्पीकर्स DJ यांच्यावरही करडी नजर असणार आहे आणि त्याचबरोबर दारू सोबत घेऊन जाणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच तळीरामांना येऊर गावात यावर्षी नो एंट्री आहे. तसंच यंदाच्या वर्षी देखील वाहतूक विभागाच्या वतीनं देखील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंच अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी देखील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. येऊर इथे नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी ठाणे आणि शहराबाहेरील अनेक कुटुंब देखील दरवर्षी येतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी खास दक्षता घेतली आहे. प्रवेशद्वाराबरोबरच महत्वाच्या ठिकाणी पोलीस पथकं वनखात्याचे कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचं पथक ठेवण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या जंगलात कुठेही फेकून देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असून कोणाकडे अंमली पदार्थ किंवा दारूच्या बाटल्या आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. येऊरच्या प्रवेशद्वारावरच सर्वांची कडक तपासणी केली जाणार आहे. 31 जवळ आली की येऊरच्या जंगलात येणाऱ्या तरुण तरुणींवर आम्ही नेहमीच करडी नजर ठेवून असतो. यावर्षी देखील कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर काम होणार नाही याची काळजी घेणार असून वन खातं आणि पोलीस खातं एकत्रितपणे कारवाई करणार आहे. तर हा सर्व भाग वनविभागात असल्यामुळे या ठिकाणी स्पीकरच्या आवाजावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्याचबरोबर रात्री येऊर गावातून तळीराम वाहन चालवत खाली उतरणार आहेत त्यांच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रमाणे कडक कारवाई करणार आहेत. त्यामुळे आता येऊर या ठिकाणी तळीरामांना नो एंट्री असणार आहे. गृहनिर्माण संस्थांचे सभासद आणि पदाधिकाऱ्यांसाठी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाचं प्रशिक्षण मिळावं यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रशिक्षण वर्ग नवीन वर्षात सुरू होत आहे. यासाठी संस्थेच्या वतीनं शहरामध्ये एक प्रशिक्षण वर्ग बांधण्यात आला असून त्याचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, आमदार संजय केळकर, सहनिबंधक कोकण विभाग ज्योती लाटकर, जिल्हा उपनिबंधक दिलेश उधाण उपस्थित राहणार आहेत. 3 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पूर्णा शांती हाईट्स 2 मजला खार्टन रोड इथे प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 4:30 टिपटॉप प्लाझा इथे हाऊसिंग फेडरेशन पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. याबाबतची अधिक माहिती देताना हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले की हाऊसिंग सोसायट्यांना दैनंदिन कारभार करताना अनुभवी मॅनेजरची गरज असते. किमान 12वी उत्तीर्ण झालेल्या कोणालाही या हाऊसिंग सोसायटीत मॅनेजर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. 47 सत्र या अभ्यासक्रमाची असून मराठी आणि इंग्रजीतून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकवण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
एकंदरीत 6 विषय यात शिकवले जाणार असून 750 गुणांची परीक्षा होणार आहे. परीक्षार्थींना परीक्षेत किमान 50% गुण मिळवणं अपेक्षित आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हाउसिंग फेडरेशन आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. राज्यात 1,10,000 नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था असून ठाणे जिल्ह्यात 33,000 नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. सहकार मंत्र्यांना यावेळी जिल्हा हाउसिंग फेडरेशनतर्फे एक निवेदन देण्यात येणार असून मुंबईप्रमाणे ठाण्यासाठी हाउसिंग सोसायट्यांचं वेगळं प्राधिकरण करावं, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळा कायदा करावा, डीम कन्व्हेन्ससाठी अटी शिथिल कराव्यात इत्यादी मागण्या सहकार मंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं. To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. As transferred. कोपरीतील एका सराफाच्या दुकानातून 7,53,000 सोने चांदीच्या ऐवजाची चोरी करून राजस्थानमध्ये पसार झालेल्या 5 चोरट्यांच्या कोपरी पोलिसांनी मुसक्या वळल्यात. त्यांच्याकडून सुमारे 3 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. कोपरीतील धरमचंद जैन यांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचं दुकान 12 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान फोडून त्यांनी 7,53,000 ऐवजाची चोरी केली होती. या प्रकरणी 13 नोव्हेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यातील चोरटे राजस्थानमधील उदयपूर भागात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक SD कोरडे यांना मिळाली. त्याच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामगोपाळ यांच्या पथकानं कमलेश आणि भवानी शंकर यांना उदयपूरच्या गावगुडा भागातून अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी या चोरीची कबुली दिली आहे. त्यानंतर हादीघाट या अत्यंत दुर्गम भागातील कमलेश याच्या घरातून 79,692 रुपयांची 2,656 ग्रॅम वजनाची चांदी आणि 55.6 ग्रॅम वजनाचे 55,060 रुपयांचे दागिने तर भवानी शंकर याच्याकडून 58,779 रुपयांचे दागिने हस्तगत केलेत. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर त्यांचे साथीदार भवानी सिंग आणि भैरू सिंग यांनाही राजसंबंध इथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 90,865 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. त्यांच्या 5व्या साथीदारालाही 29 डिसेंबर रोजी अटक केल्याची माहिती कोरडे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणात 6 किलो 911.2 ग्रॅम वजनाची चांदी आणि 8 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 3 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9775033326. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.